नमस्कार, व्हायरल मराठीवर तुमचं सर्वांचं स्वागत. विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रामाला आता सुरुवात झाली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना कोथरूड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळाली आहे. मात्र या मतदारसंघात त्यांचा पराभव निश्चित मानला जात असल्याचं बोललं जात आहे. बघूया संपूर्ण बातमी. त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. चंद्रकांत पाटील कोथरूड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याने त्यांना शह देण्यासाठी विरोधकांनी एकी केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोथरूड विधानसभा मतदारसंघात लक्ष घातले आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांना आपल्या राजकीय कारकिर्दीतली पहिलीच निवडणूक आव्हानात्मक ठरणार आहे. तसेच शिवसेनेचे नेते आणि माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांनी चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात बंडचा झेंडा फडकवत अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चंद्रकांत मोकाटे यांनी तुर्तास वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे, कारण राष्ट्रवादीची सहमतीनंतर मोकाटे यांचा निर्णय होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोकाटे यांच्या भूमिकेला सहमती दर्शवला असल्याचं बोललं जात आहे, कारण चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात एकजूट करून सर्वमान्य एकच उमेदवार दिला जावा यासाठी विरोधकांनी मोर्चेबांधणी सुरू केली असल्याची चर्चा आहे. तर कोथरूडमधील मतदारांनीही चंद्रकांत पाटील यांना प्रथमतः विरोध दर्शवला आहे, त्यामुळे चंद्रकांत पाटील यांचा पराभव होईल अशी चर्चा मतदारसंघात सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर शरद पवार स्वतः मतदारसंघात लक्ष घातल्यानेही पाटील यांच्यावर पराभवाचं सावट असल्याचं बोललं जात आहे. मात्र इथली लढत रंगतदार होणार आहे हे आता निश्चित झालं आहे. यावर तुमची प्रतिक्रिया काय आहे ते नक्की कमेंट करा.